घुमघुम सुसरीला तिच्या पहिल्याच पोहण्याच्या फेरीत उमगलं की तिच्या घरचे पुढे निघून गेलेत आणि ती मागेच राहिली आहे. तिला तिच्या घरचे भेटतील का? घुमघुमच्या सोबत आपणही गंगा नदीची सहल करूया आणि नव्या नवलाईच्या प्राण्यांना भेटूया. चला ऐकूया तर मग ही गोष्ट. गोष्टीचं नाव आहे घुमघुम सुसरीची रोमांचक सहल. लेखिका अपर्णा कपूर. चित्र काढली आहेत रोशन कुरिचियानील आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे रामा मुरकुंडे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. घुमघुम खुशीत होती. पहिल्यांदाच पोहायला जाणार होती ना ती आज. ब्राप ग्रप असे तिच्या घरचे म्हणाले. तेही खूप उत्साहात होते. घुमघुमचं नाक पाण्याला टेकलं. वुश! नदीचं पाणी तिच्या अवतीभोवती पसरलं. घुमघुमने जोरजोरात पाय हलवले आणि शेपटी फटकारली. बाबा हे बघा, मी पोहतीये, बघा ना बाबा. बाबा अहो बाबा. घुमघुमने पुढे पाहिलं आणि मागे पाहिलं. तिने उजवीकडे पाहिलं आणि डावीकडे पाहिलं. बाबा. काहीच उत्तर आलं नाही. बापरे, ती एकटीच होती. तिच्या घरचे तिच्या शिवायच पोहत गेले होते. एवढ्यात एक पाणमांजर तिच्याजवळ पोहत आलं. अहो पाणमांजर काका, तुम्ही माझ्या घरच्यांना पाहिलत का? नाही, पण मी खूप तारे पाहिलेत. तुला बघायचेत का? नको, परत कधीतरी पाहिन. धन्यवाद, घुमघुम म्हणाली. नेमकं त्यावेळी प्रपट रप असा आवाज ऐकू आला. तिला वाटलं तिच्या घरचेच आहेत. घुमघुम आनंदाने हसली आणि आवाजाच्या दिशेने पोहायला लागली. एवढ्यात एक डॉल्फिन तिच्या समोर टपकली. अगं डॉल्फिन ताई, माझ्या घरच्यांना पाहिलंस का तू कुठे? नाही, पण चविष्ट मासे कुठे आहेत ते मला माहिती आहे, डॉल्फिन म्हणाली. तुला एखादा खायचा आहे का? कदाचित पुढच्या वेळी खाईन, हं, घुमघुम म्हणाली. अगदी याच वेळेस ड्रप क्रप असा आवाज आला. हे नक्कीच तिच्या घरचेच असणार. घुमघुम आनंदाने हसली आणि आवाजाच्या दिशेने पोहायला लागली. पण ती नदीच्या काठावर एका दगडावर बसलेली गोगलगाय होती. अगं गोगलगाई गोगलगाई, माझ्या घरच्यांना शोधायला मला मदत करशील का? तुला बसण्यासाठी हवा तर मी एखादा सपाट दगड शोधायला मदत करू शकेन, गोगलगाय म्हणाली. कदाचित पुढच्या वेळी, धन्यवाद, घुमघुम म्हणाली. पब्रित प्रिट असा काहीतरी आवाज आला. हे मात्र तिच्या घरचेच असणार. घुमघुम आनंदाने हसली आणि आवाजाच्या दिशेने पोहायला लागली. पण घुमघुमला दिसले एक सुसर आजोबा. खूप साऱ्या छोट्या छोट्या सुसरी त्यांच्या भोवती पोहत होत्या. अहो आजोबा, तुम्ही माझ्या घरच्यांना पाहिलत का? घुमघुमने मोठ्या आशेने विचारलं. तुझं नाव घुमघुम का? सुसर आजोबांनी विचारलं. हो हो, मीच घुमघुम, ती म्हणाली. तर मग तुझ्या घरच्यांना मी पाहिले. अगं चिमुरडे, ते तुला कधीचे सगळीकडे शोधत आहेत. ऐक, तिथे पुढे नदीत आहेत ते. तुला ऐकायला येत आहे का? घुमघुम लक्ष देऊन ऐकू लागली. बाकीच्या छोट्या सुसरी देखील ऐकू लागल्या. आणि तेवढ्यात नदीतून असा आवाज आला. क्राप घुम ब्राप घुम घुम घुम. हे तिचंच कुटुंब होतं आणि ते खूप काही पुढे गेलेलं नव्हतं. घुमघुम खूप आनंदाने खिदळली आणि आवाजाच्या दिशेने पोहायला लागली. लवकरच घुमघुम वाळूच्या किनाऱ्यावर पोहोचली. ती हळूहळू वाळूवर सरपटत पुढे जाऊ लागली. खूप पोहल्यामुळे ती खूप दमली होती. घुमघुम अशी एक हाक तिला ऐकू आली. बाबा. आणि एक मोठी काळी आकृती तिच्या समोर आली. बाबा. बाबांनी वाकून तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने कुरवाळलं. ये ये घरी ये. कुठे गेली होतीस तू इतका वेळ? तिच्या बाबांनी तिला काळजीने विचारलं.
खिदळत घुमघुम म्हणाली, मी एका रोमांचक सहलीवर गेले होते आणि उद्या सुद्धा मला परत जायचंय. घुमघुम गंगेच्या काठाजवळ आपल्या गडबड गोंगाट करणाऱ्या मोठ्या कुटुंबासोबत राहते. ती दुपारच्या जेवणासाठी किडे आणि मासे पकडायला रोज नदीत पोहत असते. ती पोहत असताना तिला रोज डॉल्फिन्स, पाणमांजर, गोगलगाई, पाणपक्षी, होडीतले मच्छीमार, म्हशी, साप आणि इतरही बरेच प्राणी भेटतात. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.